नमस्कार मी अशी मला कोल्हापुरी कन्यापुरी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि बालमामान जवळशी प्रार्थना करतो की तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ दे. आणि आता सगळीकडे पावसाचं वातावरण आहे, खूप छान धुवाधार असा पाऊस पडतोय. तर आजचा सुविचाराचा एक चांगला विचार असा आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी चुकीची माणसं ही आपल्याला एक चांगला धडा देऊन जातात, तर त्याच्यातून पण आपण मग शिकायचं असतं. तर आज आहे बुधवार, तर ह्या झाडांना पाणी देऊन झाल्यानंतर मी लगेच त्यांच्या जागी नेऊन ठेवणार नाही आहे, तर त्यांच्यातलं जे पाणी आहे ते थोडं एक्स्ट्राचं पाणी ड्रेन होईपर्यंत मी इकडेच ठेवून देणार आणि मग नंतर मग मी तिकडे नेऊन ठेवणार. छोटे नाही लेते हो? लहान नाही घेत ना, माझ्याकडे पण दोन. और साडे कितने लेते हो? तर मी आताच एक आगाऊपणा केलाय, म्हणजे तसं मी आधी कपडे बाजूला काढताना संजयना विचारलं होतं की तुम्ही कपडे वापरणार आहात का असं, तर त्यांनी सांगितलं होतं की मी नाही वापरणार आहे आता. तर मी त्याच्यावर चक्क भांडी घेतलेली आहे आणि हे एक पातेलं आहे स्टीलचं. स्टीलची क्वालिटी चांगली आहे म्हणून मी घेतली, कारण माझ्याकडे ॲल्युमिनियमची जे टोप असतात ॲल्युमिनियमचे ते खूप आहेत आणि स्टीलचे नाही आहेत माझ्याकडं, तर मला घ्यायचेच होते. तर भांडी जर चांगली असतील तर घ्यायला काही हरकत नाही, तर स्टीलची क्वालिटी खूप छान आहे आणि हे छोटं आहे आणि हे बरंच मोठं आहे पातेलं. 2 लिटर तरी दूध किंवा पाणी वगैरे असं बसेल एवढं मोठं आहे पातेलं हे टोप. त्या बाजूच्या आंटीने मला घ्यायला जरा हे मदत केली. तर आमच्याकडे आज पाणी सकाळी आलं नव्हतं, मोटरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि मग आता ती रिपेअर झाली आहे आणि मग वरती पाणी सोडलं गेलं रिपेअर झाल्यावर. आणि आत्ता 4:30 संध्याकाळची 4:30 पाणी आले, आता मी वरती टाकीत सोडलं आहे आणि प्यायचं पाणी संपले पूर्णपणे.
तर मग मी आता मला खरं तर मार्केटमध्ये जायचं होतं भाज्या आणायला, पण आधी पाणी भरून घेते कारण कदाचित पाणी गेलं पटकन तर मग पुन्हा प्रॉब्लेम होईल, तेव्हा प्याचं पाणी भरून घेते आणि वरती पण टाकत सोडलंय. तर आता सँडविच बनवायला सुरुवात करूया. एका स्टीलच्या डब्यामध्ये मी एक वाटी बारीक चिरलेला कांदा घेते, त्याचबरोबर एक वाटी चिरलेला कोबी. इथे अर्धी वाटी टोमॅटो घेतलाय मी आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या. त्याचबरोबर गाजर बारीक चिरून घेतले, 1/2 वाटी गाजर घेतले मी आणि 2 ते 3 चमचे आपल्या आवडीनुसार मेयोनीज. पाव चमचा काळी मिरी पावडर. आणि मी इथं चवीनुसार आता मीठ घेते. सगळ्या भाज्या सगळ्या छान अशा एकत्र करायच्या, मिक्स करायच्या, छान मिक्स करून घ्यायचं. मी तर आता हे सँडविच बनवण्यासाठी रेडी आहे आणि आपली हिरवी चटणी पण आहे. तर ब्रेडची स्लाइस घेऊन हिरवी चटणी त्याला स्प्रेड करून घ्यायची, व्यवस्थित लावून घ्यायची आणि मग ही मिक्स केलेली जी भाज्या आहेत त्या आपण 4 कोपऱ्यांपर्यंत अशा व्यवस्थित पसरवून घ्यायच्या ह्या अशा पद्धतीनं. आणि दुसरी स्लाइस घेऊन ब्रेडची त्याला पण आपण चटणी लावून घ्यायची. तुम्ही सँडविच बनवताना हे टोमॅटो सॉसचा पण वापर करू शकता.
तर मी तवा गरम करून घेतलाय आणि त्याच्यावर हे बघा तूप एक दोन चमचे मी तूप सोडले बटर पण यूज करू शकता तुम्ही पण माझ्याकडे बटर नव्हतं तर मी तूप वापरलं तर काय आहे ना हे जे सँडविच आहे तर हे असं सँडविच बनवताना मी मयांसाठी हिरवी चटणी लावत नाही ब्रेडला कारण असं होतं की जे आपण मिक्स भाज्यांचं स्टफिंग बनवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पण मी बरीच बारीक मिरची चिरून टाकलेली आहे त्यामुळं होतं काय पुन्हा ब्रेडला हिरवी चटणी लावली तर त्याच्यामध्ये पण मिरची आहे तर ते खूप तिखट होऊ शकतं लहान मुलांसाठी तर त्यामुळे मग मी त्याच्यासाठी जे सँडविच बनवते त्याला टोमॅटो सॉस लावते आणि स्टफिंग पण त्याच्यासाठी कमी भरते कारण त्याला जास्त आवडत नाही तर हे बघा असं मंदाचेवर किंवा मिडियम फ्लेमवर असं छान खरपूस असं भाजून घ्यायचं सँडविच माझ्याकडे सँडविच मशीन पण आहे इलेक्ट्रिकवाली पण मला ती वापरायला अजिबात आवडत नाही हे असं तव्यावरच छान वाटतं तर हे असं आपण बटर किंवा तूप हे असं लावून घ्यायचं सँडविचला दोन्ही बाजूंनी तर क्रिस्पी होईपर्यंत असं बारीक गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आपलं सँडविच कलर पण आता बघा छान आलाय तर आपलं सँडविच आता बनवून रेडी झालेलं आहे आता गरमागरम खाऊ शकतो आपण तर इथं मी काढून घेते प्लेटमध्ये आणि आता हे जे आहे हे मयंकसाठीच आहे म्हणजे याच्यामध्ये स्टफिंग पण कमी भरले मी जी भाजी आहे ती आणि चटणी हिरव्या चटणीऐवजी मी त्याला सॉस लावला आहे त्या ब्रेडला कारण तो चटणीचं खात नाही म्हणजे खूप तिखट होतं मग ते तर तुम्ही बघू शकता की खूप मस्त असे बनलेत सँडविच आणि सगळं प्रमाणामध्ये हिरवी चटणी वगैरे वापरल्यामुळे खूप असं झणझणीत छान वाटत होतं तर माझ्या इकडे लाईटचा प्रॉब्लेम म्हणजे मी सँडविच बनवता बनवताच लाईट गेली तर सगळा अंधार अंधार झाला त्यामुळे मग मी पुन्हा टॉर्च लावलेला आहे तर पण तरीसुद्धा सँडविच खूप मस्त झाले नशीब लाईट आली कारण ते गरम गरम होतं आणि ते खायचं तर होतं गरम गरम पण लाईट नसेल तर ते गरम असं काही जातच नाही कारण ऑलरेडी गरम होतं जानू बिना अंगेज नाचते
सारखं हे गाणं बोलायचं नाही शोना नाही सारखं बोलायचं ते गाणं काय बोलाय पोयम बोलत जा ना स्कूलमध्ये शिकवतात त्या स्कूलमध्ये टीचर ज्या पोयम शिकवतात त्या बोलायच्या परत तेच शोना तर आता मी एकीकडं जेवण बनवत दुसरीकडे भांडी पण घासून घेते ही मगाची सँडविच बनवताना पडलेली भांडी आहेत आणि कुकर पण लावलंय मी आणि दुसरीकडे डाळ पण शिजते आमटी तर तोपर्यंत हे पण आवरून घेते मी मला नीट बस तुला अभ्यास करायचा आहे ना पहिला नीट बस मग
तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कोल्हापुरी कणाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल. तर असेच व्हिडिओ बघत रहा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद.